दहिवडे राहणार बीड तालुका तासगाव जिल्हा सांगली. आज आपल्या इकडे सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र यांच्यातर्फे किंवा RCF या कंपनीतर्फे एक प्रोग्राम केलेला आहे. त्यांनी प्रोग्राम ठेवला आहे. अशा या प्रोग्राममध्ये आपण बायोलाई कंपनीचे औषध त्यांनी दिलेलं आहे. ते औषध आपण 1 किलो शेंगामध्ये मिक्स करायचे आहे. ते मिक्स करून आपण ते 1 किलो शेंगामध्ये 25 मिली औषध आपण मिक्स करायचे. मिक्स केल्यानंतर थोडा वेळ असं औषध आपण सुकत ठेवायचे. सुकत ठेवल्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये नेऊन पेरायचे किंवा टोकायचे. तर पेरणी किंवा टोकणी झाल्यानंतर आपलं काय होतं तर उत्पादन जे आहे ते जास्ती प्रमाणात होतं. जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन होतं आणि मग उगवण क्षमता वाढते. आणि मी प्रक्रिया बीज प्रक्रिया केली आहे. आणि अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया करावी अशी ही माझी कळकळी आहे.